ओके okay, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत कॉम्प्लेक्स नंबरचं एक्सप्रेस झेड इज इक्वल टू वन मायनस आय इन पोलर फॉर्म ओके सो जसं मी सांगितलं की पोलर फॉर्म आपला कसा असतो झेड इज इक्वल टू आर ब्रॅकेटमध्ये कॉस थिटा प्लस आय साईन थिटा बरोबर सो आपल्याला काय लागणार आहेत आरची व्हॅल्यू लागणार आहे सो आर इज इक्वल टू काय फॉर्म्युला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ओके आणि थिटा इज इक्वल टू आता थिटासाठी कोणता फॉर्म्युला येणार तर थिटासाठी तुम्हाला एक्स आणि वाय बरोबर सो so हिअर एक्स आता आपला जो दिलेला आहे दिलेली टम कोणती आहे वन मायनस आय आहे बरोबर ना दिलेली टम आपल्याला कोणती आहे वन मायनस आय सो ही व्हॅल्यू किती आहे एक्सची वन आणि वायची किती आहे मायनस वन जेव्हा वन आणि मायनस वन आहे बरोबर वन आणि मायनस वन असेल तर हे कोणत्या क्वार्टरमध्ये फोर्थ क्वार्टरमध्ये आणि फोर्थ क्वॉटरनमध्ये थिटासाठी फॉर्म्युला का आहे टू पाय मायनस टॅन इनवर्स मॉड ऑफ वाय अपॉन एक्स ओके सो आपल्याला दोन्ही फॉर्म्युले मिळाले जर पहिल्या क्वाटरमध्ये असेल दोन्ही पॉझिटिव्ह तर काय आपल्याला प्रॉब्लेम नाही डिरेक्टली आपण टॅन इनव्हर्स वाय अपॉन एक्स लिहू शकतो ओके आता आपण वन बाय वन व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करूया सो आर इज इक्वल टू का आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर सो एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे वन आणि वायची व्हॅल्यू मायनस वन सो वनचा स्क्वेअर प्लस so, मायनस वनचा स्क्वेअर सो वनचा स्क्वेअर वन प्लस मायनस वनचा स्क्वेअर वन, वन म्हणजे वन प्लस वन आन्सर येणार आर इज इक्वल टू टू ओके okay? त्यानंतर आपल्याला थिटा फाईंड करायचं आहे थिटासाठी फॉर्म्युला काय आहे टू पाय मायनस टॅन इन व्हर्स वाय अपॉन एक्स सो थिटा इज इक्वल टू टू पाय मायनस टेन इनवर्स व्हर्स वायची व्हॅल्यू आहे मायनस वन आणि ची व्हॅल्यू आहे वन ओके सो टू पाय मायनस टेन इनवर्स मायनस वन अपॉन वन म्हणजे काय येणार मायनस वन ओके सो मध्ये असल्यामुळे काय येणार डिरेक्टली वन सो टेन इन व्हर्स वन टू पाय मायनस टेन इनवर्स वन म्हणजे काय येणार आहे फॉर्टी फाय डिग्री ओके फोर्टी फाय डिग्री आपण असे लिहूया तेच जर मध्ये लिहायचं असेल तर पाय बाय फोर ओके सो आता आपल्याला आर मिळाला थिटा मिळाला आपला पोलर फॉर्म का आहे पोलर मध्ये व्हॅल्यूज पुट करायच्यात सो so, झेड इज इक्वल टू आता हे काय झालं टू पाय मायनस पाय बाय फोर झाले ना सो हे थोडेसे आपण जर तुम्हाला कॅल्क्युलेट करता येत नसेल तर तसेच ठेवा हे सिम्प्लिफाय करू शकतो आपण फोर इंटू टू किती होतील एट पाय एट पाय मायनस पाय किती होणार सेवन पाय डिवायड बाय फोर ओके म्हणजे आपल्याला ते इझी होईल सो आता फॉर्म्युला काय आहे आर कॉस प्लस आय साय सी ओके सो आरची व्हॅल्यू किती आहे टू त्यानंतर कॉस सेवन पाय बाय फोर प्लस आय साईन सेवन पाय बाय फोर इथपर्यंत आन्सर ठेवलं की तुम्हाला पूर्ण दोन मार्क्स मिळते कारण हे दोन मार्क्सचं एक्झाम्पल आहे ओके ह्याच टाईपचं एक्झाम्पल तुम्हाला तीन मार्क्ससाठी सुद्धा विचारलं जाऊ शकतं ओके कन्वर्ट इन टू द पोलर फॉर्म सो सिम्पली आपल्याला आर थिटा आणि थिटा काढताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जे दिलेलं एक्स आणि वाय आहे किंवा दिलेला जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो कोणत्या क्वॉड्रनमध्ये आणि कॉड्रननुसार त्याचे थिटाचे फॉर्म्युले चेंज होत राहत ओके